नमस्ते विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.1 यातली उरलेली उदाहरणं बघणार आहोत. म्हणजेच उदाहरण क्रमांक आपण 3 पासनं सुरुवात करणार आहोत. व्हिडिओ यापूर्वीचा मोठा होत होता म्हणून मी काही उदाहरणं या पुढच्या लेक्चरमध्ये मी घेतलेली आहेत. आता हे उदाहरण बघायचे. 2x - 3y = 9. 2x - 3y = 9 हे झालं समीकरण क्रमांक 1. आणि यानंतरच समीकरण 2x - y = 13, समीकरण क्रमांक 2. या उदाहरणामध्ये एक्स चे जे काही सहगुणक आहेत तर दोन्ही सारखे आहेत, म्हणून आपण एक्सचा लोप करूया. आणि म्हणून मी ते लिहिणार समीकरण. समीकरण मी एकदम थोडक्यात येणार आहे. समीकरण 1 - समीकरण 2 या प्रकारे. मग समीकरण 1 मधून समीकरण 2 आपण काय करणार, वजा करणार. समीकरण 1 आधी सर्वप्रथम 2x - 3y = 9 आणि 2x - y = 13 तिथे आपण वजाबाकी करणार, ते चिन्ह बदलणार. अधिक 2x - y इथे y ला चिन्ह, तर ते ऋण होणार. वजाबाकी करताना आपण चिन्ह बदलतो आणि इथे पुन्हा ऋण. आता इथे बघा, अधिक 2x आणि वजा 2x यांची बैठक बरी 0 आली. वजा 3y आणि वजा वाय आणि म्हणजेच इथे किती येणार आपल्याला, वजा 4y. दोघांची चिन्ह कशी आहे तर समान आहेत, म्हणून दोन्ही एकमेकांमध्ये मिळणार आणि वजा 3y - y - 4y. यानंतर बघा, अधिक 9 आणि -13, दोघांची चिन्ह कशी आहे तर भिन्न आहेत. मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करणार आणि मोठ्या संख्येचं उत्तराला चिन्ह देणार. म्हणजे 13 - 9 गेलेत तर उरले 4, परंतु मोठ्या संख्येला चिन्ह काय तर ऋण आहे, म्हणून इथे आपण किती ऋण 4. आता आपल्याला वाय ची किंमत शोधायची, म्हणून -4 तर इकडे आल्यानंतर तो काय पक्षांतर केल्यानंतर तो भागिले होणार, म्हणून -4/(-4). वजा वजांचा भागाकार धन असतो, वजा वजांचा गुणाकार धन असतो, म्हणून वाय ची किंमत आपल्याला इथे किती मिळाली, y = 1. आणि ही y = 1 ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये टाकू. कुठलंही समीकरण 1 तर किंवा समीकरण 2 मध्ये देखील आपल्याला टाकता येईल. 2x - y = 13 समीकरण 2 मध्ये. समीकरण 2 मध्ये y = 1 टाकू. ओके, मग इथे लिहिणार आपण 2x - y = 13. 2x - y = 13. 2x - 1 = 13. म्हणून 2x = 13 - 1 किती आले तर ते 12 आले. म्हणून 2x = 12. आता पुन्हा 2 तिकडे कसा आहे तर गुणिले इकडे आल्यानंतर भागिले होईल, म्हणून x = 12/2 बे 1 बे आणि बे 12. म्हणून 1 ची किंमत किती आली तर 6 आली. म्हणून इथे आपण लिहिणार x = 6 या प्रकारे. आणि म्हणून आपण इथे शेवटी उत्तर लिहिणार. काय उत्तर दिलेल्या एक सामायिक समीकरणांची एक समय समीकरणांची उकल.
दिलेल्या एकसमान समीकरणांची उकल किती, तर इथे एक्स नंतर वाय बरोबर एक्सची किंमत आपली किती आली होती, तर 6, आणि वायची किंमत किती आली, 1. तर इथे पुन्हा तुम्ही ते बघू शकताय. ओके, यानंतर पुढचं उदाहरण. यानंतर उदाहरण क्रमांक 4, 5m वजा 3n बरोबर 19, आणि दुसरं समीकरण m वजा 6n बरोबर वजा 7. 5m वजा 3n बरोबर 19, हे समीकरण क्रमांक आहे. दुसरं समीकरण m वजा 6n बरोबर वजा 7, समीकरण क्रमांक 2. आता इथे आपल्याला सोपं काय जाणार की समीकरण 2 ला आपण इथे 5 ने गुणलं तर ते अधिक सोपं होणार, आणि म्हणून इथे आपण असं लिहिणार समीकरण 2 ला समीकरण 2 ला 5 ने गुणू, मग या समीकरण 2 ला आपण 5 ने गुणणार, मग किती येणार गुणाकार, 5m वजा 6 गुणिले पुणे इथे 5n आणि वजा 7 गुणिले इथे 5, मग इथे किती आले, तर 5m 6 पंचे 30n होणार इथे, आणि 7 5 35, आणि हे झालं आपलं समीकरण क्रमांक 3. आता इथे समीकरण 1 आणि 3 यांचा विचार करू, तर आपण आता पुन्हा असं लिहिणार समीकरण 5m, दोघांचे चिन्ह समीकरण 1 आणि समीकरण 3, 5m चे चिन्ह दोघांचे कसे तर समान आहेत, तर आपण इथे लिहिणार समीकरण 1 वजा समीकरण 3 या प्रकारे. ओके, म्हणून आपण इथे लिहिणार 5m वजा 3n बरोबर 19. ओके, आता समीकरण क्रमांक 3 इथे घेणार, 5m वजा 30n बरोबर वजा 35, या प्रकारे. आता वजाबाकी करणार इथे, त्याचे चिन्ह बदलणार, या 5 ला चिन्ह कसं येतं अधिक आहे, इथे किती होणार ऋण आहे, अधिक पुन्हा इथे किती येणार अधिक, अधिक 5 वजा 5 0 होणार, इथे वजा 3n अधिक 30 म्हणजेच किती येणार आपल्याला 27n बरोबर, आणि पुढे यानंतर 19 अधिक 35, तर या दोघांची बेरीज करणार, आणि ती बेरीज किती येणार, तर ती 54 बेरीज येणार. ओके, तर म्हणून एन बरोबर 27 गुणिले तो इकडे आल्यावर कसा होणार भागिले होणार 54 6 27, 27 1 27 आणि 27 2 54, म्हणून एनची किंमत इथे किती आली, तर 2 आली, म्हणून आपण इथे लिहिणार म्हणून एन बरोबर किती आले, तर 2. आता एनची किंमत 2 ही समीकरण क्रमांक सोपं कुठलंय, तर ते आपण बघणार, एनची किंमत समीकरण 1 मध्येच टाकूया, ते लिहिणार एन बरोबर 2 समीकरण 1 मध्ये टाकू. ओके, समीकरण 1 मध्ये टाकू, मग बघा इथे 5m वजा 3n बरोबर 19, 5m वजा 3n
बरोबर 19. आता एन ची किंमत आपण इथे 2 टाकणार, म्हणून इथे काय देणार 5 m वजा 3 गुणिले 2 बरोबर इथे किती आले तर 19. आता पुन्हा यांचा गुणाकार, म्हणून 5 m 3 गुणिले 2 इथे किती आले तर 6, आणि पुन्हा इथे किती आले तर हे 19. ओके, म्हणून 5 m आता वजा 7 चा पक्षांतर करणार, याला ऋण चिन्ह आहे, तिकडे गेल्यानंतर काय होणार ते धन होणार, म्हणून 19 अधिक 6 बरोबर किती आले तर 25. आणि म्हणून आपण असं लिहिणार इथे 5 m बरोबर किती तर 25. 5 m ला कसं आहे तर गुणिले, मग इकडे गेल्यानंतर तो कसा होणार त्याचा पक्षांतर केल्यानंतर भागिले होणार, म्हणून m बरोबर 25/5. 5 × 5 = 25, म्हणून m बरोबर किती आले तर 5 आले. म्हणून आपल्याला आता इथे उकल लिहिता येईल. कशी उकल? म्हणून इथे म्हणून दिलेल्या दिलेल्या एक सामायिक सामायिक समीकरणांची एक सामायिक समीकरणांची उकल उकल इथे लिहिणार सर्वप्रथम m नंतर n बरोबर m ची किंमत किती आहे तर 5 आहे, आणि आपल्याला n ची किंमत किती मिळाली होती तर 2, तर इथे 2. यानंतर पुन्हा एकदा तुम्ही सर्व बघू शकताय. यानंतर पुढचं उदाहरण, यानंतर उदाहरण क्रमांक 5. 5x + 2y बरोबर -3, x + 5y बरोबर 4. आता पुन्हा इथे 5x + 2y बरोबर -3 हे समीकरण क्रमांक 1 झालं. यानंतर x + 5y बरोबर 4 हे समीकरण क्रमांक 2. यांचं निरीक्षण जर आपण असं केलं इथे आपण एक्स पुन्हा घेऊ, एक्स बरोबर एक्सचा सहगुणक किती 5 आहे, इथे किती तर 1 आहे, म्हणून समीकरण 2 ला आपण कितीने गुणणार 5ने गुणणार. समीकरण 2 ला 5ने गुणू. ओके, 5ने गुणू, म्हणून या समीकरण 2 ला आपण 5ने, म्हणजे किती येणार हे समीकरण. सर्वप्रथम आपण समीकरण हे 2 घेऊया, x + 5y बरोबर 4, म्हणजे याला जर आपण 5ने गुणलं तर 5 × x 5 × 5y बरोबर 5 × 4 या प्रकारे. तर यांचा गुणाकार किती आहे 5x 5 × 5 = 25, y बरोबर 5 × 20 हे झाले समीकरण क्रमांक 3. आता समीकरण 3 मधून समीकरण 1 आपण वजा करू, म्हणजे मी लिहिणार समीकरण 3 वजा समीकरण 1. आपल्याला 3 इथेच दिलेलं आहे, 5x
अधिक 25 y बरोबर 20 बरोबर आहे. समीकरण 3 झालं. आता समीकरण 1, 5x अधिक 2 y बरोबर वजा 3. 5x अधिक 2 y बरोबर वजा 3. वजा 3. तर यांची आपल्याला वजाबाकी करायची. बघा इथे इथे ऋण चिन्ह केलं, हे अधिक आहे, ऋण अधिक आहे, अधिक आहे, ऋण आहे, तर त्याचं काय झालं, अधिक झालं. अधिक 5x वजा 5x कट झाले. 25 y वजा 2 y म्हणजे आपल्याला इथे किती मिळेल, 23 y. आणि त्यानंतर 20 अधिक 3 किती किती आले, तर 23 आले. पुन्हा हे 23 y ला कसे तर गुणिले, म्हणून त्याचं जर पक्षांतर केलं आपण तो तिकडे भागिले होणार, म्हणून 23/23 किती आले, 23 एक 23 23 एक 23. म्हणून वाय ची किंमत आपल्याला इथे किती मिळाली, तर 1 ही किंमत मिळाली वाय ची. आता हीच वाय ची 1 ही किंमत आपण कुठल्याही समीकरणात टाकू शकतो. जास्त समीकरण 2 जास्त कन्व्हिनियंट आहे, आपल्याला लगेच किंमत मिळेल. 1 अधिक 5 y बरोबर 4 म्हणून आपण समीकरण समीकरण 2 मध्ये y बरोबर 1 टाकू. ओके, मग समीकरण इथे 2 घेणार आपण इथे. 1 अधिक 5 y बरोबर 4. 1 अधिक 5 y बरोबर इथे किती आले, तर 4. y ची किंमत इथे 1 टाकणार. 1 अधिक 5 गुणिले 1 बरोबर 4, म्हणून 1 अधिक 5 बरोबर 4. आता यानंतर आपण या 5 चा पक्षांतर करणार, त्याचा अधिक चिन्ह ते पडी पलीकडे गेल्यानंतर ऋण होणार. 1 बरोबर 4 वजा 5 बरोबर वजा 1. मोठ्या संख्येत लहान संख्या वजा करणार आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देणार, आणि म्हणून इथे एक्स बरोबर किती आले, तर वजा 1. आणि म्हणून इथे आपण उत्तर लिहिणार एक्स वाय बरोबर 1 ची किंमत किती आली, तर वजा 1, आणि वाय ची किंमत किती आली, तर 1. या प्रकारे ही समीकरणांची उकल आहे. ही समीकरणांची उकल या प्रकारे. ओके, पुन्हा तुम्ही इथे एकदा बघू शकता, हे समीकरण क्रमांक 1, 2, 2 ला 5 ने गुणून, नंतर समीकरण 3 वजा समीकरण 1 चिन्ह बदलणार. वाय ची किंमत 1 आणि वाय बरोबर 1 हे समीकरण 2 मध्ये टाकू. समीकरण उदाहरण आपलं संपलं. उदाहरण क्रमांक 5, आता उदाहरण क्रमांक 7. यानंतर पुढचं उदाहरण बघा, यामध्ये अपूर्णांक घेतलेले आहेत. 1/3 x + y बरोबर 10/3. ओके, मग याला काय करणार आपण, इथे आपण समीकरण क्रमांक 1 आणि दुसरं समीकरण काय घेतलंय त्याने, 2x + 1/4 y बरोबर 11/4. आपण इथे या समीकरणाला सोपे रूप देणार, त्याची आपल्याला छेदाची संख्या नको पाहिजे. मग समीकरण 1 ला त्यांचा छेदांचा लसावी, म्हणजे इथे छेदाला 3 आहे, इथे 1 आहे, इथे पुन्हा 3 आहे, म्हणून आपण काय करणार, छेदांच्या लसावीने समीकरण 1 ला गुणणार. म्हणून इथे लिहिणार समीकरण
एकला समीकरण एकला सर्व पदांच्या छेदांच्या लसावीने गुणो. लसावी किती आहे? लसावी त्याचा लसावी आला 3 आला. मग 3 आणि आपण गुणणार आपण इथे, म्हणून इथे 1/3 × 1/3x + 3×y बरोबर 3×10/3. म्हणजे 3 3 इथे काय झाले, कट झाले. मग इथे x + 3y हे 3 3 कट झाले, ते किती आले 10. याला पण समीकरण क्रमांक इथे किती म्हणणार, तर 3 x + 3y = 10. यानंतर पुढचं समीकरण, मग समीकरण 2 बघा. इथे 2x + 1/4y = 11/4. मग यांच्या छेदांचा लसावी किती येणार, तर 4 येणार. ओके, म्हणून आपण काय म्हणणार इथे, समीकरण समीकरण 2 ला समीकरण 2 ला सर्व पदांच्या सर्व सर्व पदांच्या छेदांच्या लसावीने गुणू. लसावीने गुणू. आता लसावी किती आला इथे, तर 4 आला. लसावी बरोबर किती आला, तर 4. म्हणजे आपण आता इथे गुणाकार करणार, 4 × 2x + 4 × 1/4y = 4 × 11/4. 4 × 2x म्हणजे किती आले, तर 8x. ते 4 4 कट झाले, y पुन्हा 4 4 कट झाले, 11. आणि हे झालं समीकरण क्रमांक 4. आता समीकरण 3 आणि 4 चा आपण इथे विचार करणार. त्यासाठी मी समीकरण 3 हे इथे लिहून घेणार. x + 3y = 10. x + 3y = किती येते, 10. x + 3y = 10 हे समीकरण क्रमांक झाले 3. मग या ठिकाणी आपल्याला लोप कोणाचा करायचा, तर इथे समीकरण या 3 ला आपण 8 ने गुणणार. x चा लोप करूया. समीकरण 3 ला 8 ने गुणू. ओके, समीकरण 3 ला 8 ने गुणू. मग इथे आपण असं लिहिणार समीकरण 3 ला 8x + 3y = 8 =
10 गुणिले 8 मिळते किती आले, 8x अधिक 24y, 8x अधिक 24y बरोबर इथे किती आले तर ते 80 आले, आणि हे झाले समीकरण क्रमांक 5. आता समीकरण क्रमांक 5 मधून समीकरण क्रमांक 4 वजा करणार, इथे लिहिणार समीकरण 5 वजा समीकरण किती ते समीकरण 4. तुम्ही तसं लिहू शकता समीकरण 5 मधून समीकरण 4 वजा करू. ओके, आता इथे आपण समीकरण 5 घेतलं, इथे 8x अधिक 24y बरोबर इथे किती आले तर 80 आले, आणि 4 किती आहे तर 8x अधिक y बरोबर 11, 8x अधिक y बरोबर इथे किती आले तर 11 आले. ओके, आता यानंतर इथे वजाबाकी, इथे ऋण चिन्ह, इथे ऋण आणि इथे ऋण, यामध्ये आपण वजाबाकी करणार. अधिक 8x वजा 8x, त्यांची बाजू घरी शून्य आली, 23y वजा वाय म्हणजे सॉरी 24y वजा वाय किती आले तर 23y आले. ओके, आणि यानंतर 80, मग ही वजाबाकी जर आपण केली तर किती आली ती 69, 80 वजा 11 69, आणि म्हणून 23y ला कसा आहे तर गुणिले, तो पलीकडे आल्यानंतर काय होणार तर भागिले होणार 69 छेद 23, आणि भाग देणार 23 एक 23, 23 त्रिक 69, आणि म्हणून वाय बरोबर इथे किती आले तर 3. आता हीच वाय ची किंमत 3 आपण सोप्या समीकरणात इथे टाकणार, फक्त सोपं समीकरण आहे यातमध्ये बरोबर. तर समीकरण बघूया, इथे समीकरण 3 मध्ये टाकूया, एक्स अधिक 3 वाय बरोबर 10. समीकरण 3 मध्ये समीकरण 3 मध्ये वाय बरोबर 3 टाकू. ओके, मग समीकरण 3 पुन्हा बघा, एक्स अधिक 3 वाय बरोबर 10, एक्स अधिक 3 वाय बरोबर ते 10, एक्स अधिक 3 गुणिले 3 बरोबर ते 10 आले, एक्स 3 गुणिले 3 9 आले बरोबर ते 10. ओके, म्हणून एक्स बरोबर 10 वजा 9 बरोबर किती आले तर 1 आले, आणि म्हणून एक्स बरोबर 1. ओके, आता एक्सची किंमत 1 आली, आणि म्हणून आपण इथे वाय ची किंमत किती आली तर 3 आली, आणि शेवटी आपण इथे काय उत्तर लिहिणार, म्हणून एक्स वाय बरोबर किती येणार, इथे एक्सची किंमत 1 आणि वाय ची किंमत किती आली तर इथे 3 आली होती, वायची किंमत 3. ओके, ही समीकरणाची समीकरणाची उकल आहे. ओके, या प्रकार पुन्हा एकदा तुम्ही हे उदाहरण बघू शकता, भरपूर मोठं उदाहरण होतं ते, समीकरण क्रमांक 1 नंतर 2. ओके, त्यानंतर समीकरण 1 ला 3 ने गुणणार, त्यांच्या सर्व पदांच्या छेदांचा लसावी 3 येतो, पण इथे 3 ला गुणल्यानंतर आपल्याला समीकरण क्रमांक 3 एक्स अधिक 3 वाय बरोबर 10. नंतर समीकरण 2 मध्ये सर्व पदांचा
छेदाच्या लसावीने म्हणजे 4 ने गुणणार आणि मग आपल्याला 8x अधिक y बरोबर 11 हे समीकरण 4। आता 3 आणि 4 हे सोडवणार, समीकरण 3 ला आपण 8 ने गुणणार आणि नंतर समीकरण 5 म्हणून 4 वजा करणार। या प्रकारे वायची किंमत तीन ही समीकरण 3 मध्ये टाकणार आणि त्यावरून आपल्याला एक्सची किंमत ही झाली उकल। त्यानंतर पुढचं उदाहरण, तर यामध्ये उदाहरण क्रमांक 7 मध्ये 99x अधिक 101y बरोबर 499, 101x अधिक 99y बरोबर 501, 99x अधिक 101y बरोबर 499 याला समीकरण क्रमांक 1 आणि त्यानंतर 101x अधिक 99y बरोबर इथे किती आले 501 हे समीकरण 2। या दोन्ही उदाहरणांचं निरीक्षण जर आपण असं केलं तर इथे जे काही चलांचे सहगुणक आहेत त्यांची अदलाबदल झालेली आहे। पहिल्याच्यात 99 तर दुसऱ्याच्यात 1 चा सहगुणक 101 आणि पहिल्याच्यात y चा सहगुणक 101 तर दुसऱ्याच्यात 99। मग या प्रकारचे समीकरण सोडवणं अतिशय सोपं असतं। यामध्ये काय करणार की सर्वप्रथम दोन्ही समीकरणांची आपण बेरीज करणार आणि नंतर वजाबाकी करणार। म्हणून आपण इथे लिहिणार समीकरण 1 अधिक समीकरण 2 या दोघांची बेरीज म्हणजेच 99x अधिक 101y बरोबर 499 आणि त्यानंतर 101x अधिक 99y बरोबर इथे किती आले तर 500। या दोघांची आपल्याला सर्वप्रथम बेरीज करणार आणि नंतर वजाबाकी करणार। ते बेरीज 99 अधिक 101 म्हणजेच किती आले 200x अधिक 200y बरोबर। आता पुढे 499 आणि 500 म्हणजे किती होणार तर ते 1000 होणार। आता या समीकरणाला दोन्ही बाजूस आपण कितीने भाग देणार 200 ने भाग देणार किंवा आपण इथे 200 न सामायिक घेणार म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर इथे किती आले तर ते 1000 आले। 200 गुणिले इकडे छेदाला जाईल तो म्हणून एक्स अधिक वाय बरोबर 1000/200। जर आपण इथं संक्षिप्त रूप दिलं 200 × 200 आणि 200 × 5000 म्हणून तिथे किंमत किती आली तर ती 5 झाली। म्हणून इथे लिहिणार आपण एक्स अधिक वाय बरोबर इथे किती आले 5। हे झाले समीकरण क्रमांक 3। आता यानंतर समीकरण 1 वजा 2 करणार म्हणजे एकदा बेरीज करायची असते आणि एकदा वजा बाकी। म्हणून इथे लिहिणार समीकरण 1 वजा समीकरण 2 समीकरण 2। मग समीकरण 1 काय तर 99x अधिक 101y बरोबर 99x अधिक 499 झाले किती आले 499। नंतर 101x अधिक 99y बरोबर किती आले तर 501। तर या ठिकाणी आपण वजाबाकी करणार या प्रकारे मग अधिक 99x आणि वजा 100 म्हणजेच किती आले तर वजा 2x। इथे देखील अधिक 2y येणार इथे आणि शेवटी ते वजा 2 येणार। पुन्हा या समीकरणाला
पुन्हा दोनाने भाग देणार, किंवा तो आपण कॉमन घेऊ शकतो. इथे ऋण दोन जर कॉमन घेतले तर अधिक सोपं होणार. ते ऋण दोन म्हणजेच एक्स वजा वाय बरोबर ऋण दोन, आणि म्हणून दोन हा गुणिले इकडे नंतर भागी होणार, एक्स वजा वाय बरोबर ऋण दोन छेद दोन. आणि आन्सर ओके किती आले, ऋण भागिले ऋण तर किती येणार, तर अधिक येत होते, त्यामुळे इथे किती होणार, तर एक्स वजा वाय बरोबर एक. ओके, आणि हे झाले समीकरण क्रमांक चार. आता तीन आणि चार आपण या ठिकाणी सोडवणार. समीकरण तीन किती आले, एक्स अधिक वाय बरोबर चार, सॉरी एक्स अधिक वाय बरोबर इथे किती आहे, तर पाच आहे. एक्स अधिक वाय बरोबर इथे किती आहे, तर पाच आहे. हे झाले समीकरण क्रमांक तीन. आता हे दोन्ही सोडवणार, म्हणजे यांची बेरीज करणार, सिंपल इथे करणार. समीकरण तीन अधिक समीकरण किती करणार, तर चार करणार. या दोघांची बेरीज करणार इथे आपण, एक्स वजा वाय बरोबर एक, एक्स अधिक वाय बरोबर पाच, या दोघांची बेरीज करणार. एक्स अधिक एक्स किती आले, तर दोन एक्स, वजा वाय अधिक वाय कट झाले, पाच अधिक एक किती आले, तर सहा. म्हणून एक्स बरोबर सहा छेद दोन, बेक बे बेक रिक सहा. म्हणून एक्सची किंमत किती आली, तर तीन आली, म्हणून इथे एक्स बरोबर तीन. ओके, आता एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण तीन मध्ये टाकणार. समीकरण तीन मध्ये एक्स बरोबर तीन टाकू. ओके, मग समीकरण तीन काय, एक्स अधिक वाय बरोबर इथे किती, तर पाच आहे. एक्सची किंमत आपण इथे तीन अधिक वाय बरोबर पाच, आणि म्हणून वाय बरोबर पाच वजा तीन बरोबर इथे किती आले, तर दोन आले. म्हणून वाय बरोबर दोन. ओके, वाय ची किंमत आपल्याला किती आली, तर दोन आली, आणि एक्सची किंमत किती आली, तर तीन आली. आणि मग शेवटी आपण इथे उत्तर लिहिणार, काय उत्तर, एक्स वाय बरोबर एक्सची किंमत किती होती, तीन, वाय ची किंमत किती आली, तर दोन. ही समीकरणाची उकल आहे. ही समीकरणाची उकल आहे. या पद्धती पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता. सर्वप्रथम समीकरण एक, समीकरण दोन, त्या दोघांची बेरीज, संक्षिप्त रूप, समीकरण तीन मिळालं, एक्स अधिक वाय बरोबर पाच. समीकरण एक मधून समीकरण दोन वजा करणार, त्यामध्ये त्याला संक्षिप्त रूप दिल्यानंतर एक्स वजा वाय बरोबर एक समीकरण चार. समीकरण तीन आणि चारची बेरीज, एक्सची किंमत तीन, एक्सची किंमत तीन ही तीन समीकरण मध्ये टाकणार, म्हणून वाय बरोबर दोन. या प्रकारे उदाहरण क्रमांक सात पूर्ण केले आपण. यानंतर पुढचं उदाहरण, उदाहरण क्रमांक आठ, एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर, सत्तावन्न एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न. पुन्हा आपण इथे लिहिणार, एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर. हे समीकरण क्रमांक एक. नंतर सत्तावन्न एक्स वजा एकोणपन्नास वाय
बरोबर 252 समीकरण क्रमांक 2. या उदाहरणात देखील एक्स आणि वाय ही जे काही चल आहेत त्यांच्या सहगुणकांची अदलाबदल आहे. 49, 57, 57, 49. म्हणून या प्रकारची उदाहरण सोडवताना देखील एकदा त्यांची बेरीज करणार आणि एकदा वजाबाकी करणार की जेणेकरून आपल्याला सोपं समीकरण मिळते. म्हणून आपण इथे लिहिणार समीकरण समीकरण 1 अधिक समीकरण 2. 49 एक्स वजा 57 वाय बरोबर 172 आणि 57 एक्स वजा 49 वाय बरोबर 252. आता या दोघांची आपल्याला इथे बेरीज करायची. यामध्ये 49 एक्स अधिक 57 वाय म्हणजे किती येणार, 106 एक्स बरोबर. नंतर इथे 106 वाय पुन्हा यांची बेरीज करणार, 172 अधिक 252 ओके यांची बेरीज किती येणार, तर 424. 2 आणि 2 इथे 4 आले, 7 आणि 5 12, 2 हात झाले का नाही. पुन्हा 1, 2, 3 आणि 1, 4 चा आता पुणे पुन्हा या ठिकाणी आपण याला संक्षिप्त रूप देणार. म्हणजेच काय, आपण इथे 106 जर सामायिक घेतले या एक्स कंसामध्ये आपल्याला मिळेल एक्स वजा वाय आणि इथे 424. पुन्हा 106 गुणिले इकडे नंतर त्याचा पक्षांतर केल्यानंतर तो भागिले होणार एक्स वजा वाय बरोबर 424 छेद 106 आणि मग भाग अतिशय सोपा आहे. 100 चौक 400 आणि 6 चौक 24 म्हणजे इथे आपल्याला 4 मिळणार. म्हणजेच इथे किती मिळणार, एक्स वजा वाय बरोबर इथे किती आले 4. म्हणून आपण इथे लिहिले जाणार एक्स वजा वाय बरोबर 4. हे झालं समीकरण क्रमांक 3. यानंतर समीकरण 1 वजा 2 करणार आपण. समीकरण 1 वजा समीकरण क्रमांक 2. मग समीकरण 1, 49x अधिक 57y 49x वजा 57y बरोबर किती होते 172 आणि दुसरं समीकरण किती होत, तर 57x वजा 49y बरोबर 252 किती 252 ओके. त्यांची वजाबाकी करायची म्हणजे चिन्ह बदलायचे. इथे अधिक आहे काय होणार ऋण, ऋण आहे तर इथे अधिक आणि इथे ऋण. मग यांची वजाबाकी करताना बघा इथे 49 चिन्ह अधिक याला ऋण आहे म्हणजेच आपल्याला इथे किती मिळते ऋण 8x ओके. इथे वजा 57 वाय आणि अधिक 49 ते देखील ऋण 8y मिळणार. यामध्ये पुन्हा यांची वजाबाकी 252 मधनं 172 गेले तर आपल्याला किती मिळतील 80 मिळतील. परंतु मोठ्या संख्येला चिन्ह किती, तर ऋण आहे. मग यामधनं देखील आपण ऋण 8 कॉमन घेणार. ते ऋण 8 आपण कॉमन घेतलंय, एक्स अधिक वाय बरोबर वजा 80. मग 8 इकडे गुणिले इकडे भागिले होणार एक्स अधिक वाय बरोबर ऋण 80 छेद ऋण 8 किती आले, तर तो भागाकार 10/80 आणि म्हणून एक्स अधिक वाय बरोबर इथे किती आले, तर 10. तर हे झालं
समीकरण क्रमांक 4, समीकरण क्रमांक 4, आता 3 आणि 4 यांची बेरीज करणार, येथे लिहिणार आपण समीकरण, समीकरण 3 अधिक समीकरण किती करणार 4. मग समीकरण 3 बघा, इथे एक्स वजा वाय बरोबर 4, एक्स वजा वाय बरोबर 4, एक्स अधिक वाय बरोबर 10, या दोघांची आपण इथे काय करणार तर बेरीज करणार. ओके, मग एक्स अधिक एक्स किती आले तर 2x आले, वजा वाय अधिक वाय दोघांची बैठक बेरीज 0 आली, आणि 10 आणि 4 येथे किती आले 14 आले, म्हणून एक्स बरोबर 14/2 किती आले तर 7, 2 × 1 = 14. एक्सची किंमत इथे किती आली तर आपल्याला 7 मिळाली. आता हीच एक्सची किंमत म्हणून आपण इथे लिहिणार एक्स बरोबर 7, ही किंमत समीकरण 4 मध्ये टाकू. एक्स बरोबर समीकरण 4 मध्ये, मग समीकरण 4 काय तर इथे बघा एक्स अधिक वाय बरोबर 10, एक्स अधिक वाय बरोबर 10, एक्सची किंमत 7 अधिक वाय बरोबर इथे 10, म्हणून वाय बरोबर 10 − 7 = 3, आणि म्हणून वाय बरोबर किती आली तर 3 आली. तर वायची किंमत 3 आणि एक्सची किंमत किती मिळाली आपल्याला 7 मिळाली, आणि म्हणून शेवटी आपण इथे काय देणार तर उत्तर काय, म्हणून एक्स कॉमा वाय बरोबर एक्सची किंमत 7, वायची किंमत 3, ही समीकरणाची समीकरणाची उकल आहे. या प्रकारे आपण सराव संच 1 हा पूर्ण केलेला आहे, आधीचा व्हिडिओ आणि या व्हिडिओ. ओके, पुन्हा तुम्ही एकदा हे बघू शकता, समीकरण क्रमांक 1 आणि 2 दोघांची बेरीज, संक्षिप्त रूप समीकरण 1 वजा समीकरण 2 दोघांची वजा बाकी, नंतर संक्षिप्त रूप 3 आणि 4 ची बेरीज करणार, एक्सची किंमत 7, ही 7 किंमत समीकरण 4 मध्ये टाकणार, वायची किंमत 3, या प्रकारे. यानंतर पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजेच काय की सराव संच 1.2 मध्ये. तोपर्यंत नमस्ते.